साम टीव्ही बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे। महाड मधून महाड मध्ये कोरोनाग्रस्त महिलेच्या मृत्यूनंतरही मटणाच्या पंगती उठवल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यातल्या महाड मध्ये घडलाय। विशेष म्हणजे हा प्रकार कोणी नागरिकांनी नाही तर चक्क अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केलाय। इथल्या पंचायत समितीमध्ये आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला, त्यानंतर सगळ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मात्र असं असतानाही इथल्या पंचायत समितीत मटणाची पार्टी करण्यात आली आणि या सगळ्या प्रकारानंतर आता नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय। रायगडच्या महाड मधली ही दृश्य आहे। या ठिकाणी एका व्यक्तीचा कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ही मटणाची पंगत बसवण्यात आली होती। या बातमीचे अपडेट आपण घेतच राहणार आहोत। आता घेऊयात राज्यातील घडामोडींचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। सुरुवात करूयात राज्यातील पावसाच्या बातमीनं। खालापूरमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं परिसरातील घरांसह शाळा, अंगणवाडी तसंच काही दुकानांवरील शेडचे पत्रेही उडून गेले, तर मुख्य रस्त्यावर झाडांसह विद्युत खांब आणि तारा कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं नुकसान झालंय। एकीकडे कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, अशातच वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडलेली आहे। उस्मानाबादच्या तुगाव इथं भीमराव गोरे यांच्या शेतातील 5 एकर जागेतील केळी वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे। त्यामध्ये या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। आधीच कोरोनाचं संकट त्यात